आनंदपूर गावामध्ये लालाजीची द्राक्षाची शेती होती, जो त्यांचा नोकर बलदेव त्याला सांभाळत होता। लालाजी मधून मधून ते शेत बघायला येत जात होते। काय बलदेव, सगळं कसं सुरू आहे? सगळं ठीक आहे लालाजी, मी कालच शेतामध्ये कीटकनाशक फवारणी केली आहे। आणि मी जे नवीन बियाणं आणलंय त्याचं काय? ते खूप चांगले आहेत, हे बघा, त्या बियाणांमुळे मोठे मोठे द्राक्ष उगवत आहेत। चांगली गोष्ट आहे, मोठ्या द्राक्षांचा जास्त भाव मिळेल आपल्याला। होय लालाजी। लालाजीने बलदेवला पगारीवरती ठेवलं होतं। बलदेव एक खूप चांगला शेतकरी होता, पण त्याच्याजवळ स्वतःची जमीन नव्हती। तो लालाजीच्या जमिनीवरती शेती करत होता आणि याच्याच बदल्यात लालाजी त्याला प्रत्येक महिन्याला पगार देत होते। रोज संध्याकाळी 6 वाजता बलदेव घरी जायला निघत होता। एक दिवसाची गोष्ट आहे, बलदेव शेतात पोहोचला आणि त्यांनी पाहिलं की खूप सगळे द्राक्षे तिथून गायब होते। काल इथे खूप सारी द्राक्ष ठेवली होती, अचानक कुठे गायब झाली माहित नाही। वाटतंय मलाच कुठला तरी आभास होतोय की इथे द्राक्ष लागली होती। सोड, जाऊ दे। बलदेवने त्या गोष्टीवरती एवढं लक्ष नाही दिलं आणि तो रोजच्या सारखं त्याचं काम करू लागला। रोज संध्याकाळी 7 वाजता तो त्याच्या घरी जाऊ लागला। दुसऱ्या दिवशी पण तेच झालं। बलदेव द्राक्षेच्या बागेत पोहोचला आणि तेव्हा तिथे खूप सगळे द्राक्ष गायब होते। हे कसं होऊ शकते? मी काल खरोखरच इथे द्राक्षांची माळ बघितली होती। इथे नक्की काहीतरी गडबड आहे, वाटते कोणीतरी माझ्या द्राक्षांची चोरी करतोय। जर लालाजीला ही गोष्ट माहीत पडली तर ते मला कामावरनं काढून टाकतील। नाही नाही, मी असं नाही होऊ देणार। मी आज रात्री त्या चोराला कसंही करून पकडूनच राहील। बलदेवने ठरवलं की रात्री तो द्राक्षाच्या चोराला पकडणार। संध्याकाळचे 7 वाजले। बलदेव रोजच्या प्रमाणे आपल्या शेतातून निघून गेला, पण ह्यावेळी तो स्वतःच्या घरी नाही गेला। तो तिथे असलेल्या जवळच्या झाडाच्या पाठीमागे लपला। बलदेवने स्वतःजवळ एक काठी ठेवली होती। आज रात्री त्या चोराची चटणीच बनवणार मी, नंतर तो कधी पण माझ्या द्राक्षांची चोरी करण्याचा विचारच करणार नाही। बलदेव शेतावरती खूप नजर ठेवून होता। अर्धी रात्र निघून गेली पण चोर अजून आला नव्हता। अजूनपर्यंत तो चोर का नाही आला? बलदेव चिंतित होता, पण तरी पण तो नजर ठेवून बसला होता। शेवटी सकाळचे 6 वाजले। जेव्हा हलकासा प्रकाश आला, त्या प्रकाशासोबत काही पऱ्या त्याच्या शेतामध्ये आल्या। बलदेवने पाहिलं की त्या पऱ्यांनी शेतामधल्या द्राक्षाचे घर तोडले। तर हे पर्या आहेत जे माझ्या द्राक्षांची चोरी करतायत। बलदेव पळत पळत शेतामध्ये पोहोचला। तुम्ही सर्वतर परी आहात, तर मग तुम्ही माझ्या द्राक्षांची चोरी का करतायत? तर ह्या फळाचं नाव द्राक्ष आहे। आमच्या परी लोकांमध्ये हे नाही दुगवत, पण ज्या दिवशी आम्ही हे द्राक्ष खाल्ले आम्हाला खूप आवडले, तेव्हाच पासून आम्ही ह्यांना तोडून खातोय। पण तुमच्यामुळे माझा मालक मला कामावरून काढून टाकतील। असं का? ही द्राक्षांची बाग लालाजींची आहे। लालाजी मला प्रति महिना पगार देतो या द्राक्षांना उगवण्यासाठी। जर तुम्ही असेच माझ्या द्राक्षांना खाऊन टाकाल तर ते मला पगार नाही देतील आणि कामावरनं पण काढून टाकतील। अरे रे रे, माफ करा, आम्हाला हे सगळं माहीत नव्हतं, पण आम्हाला हे द्राक्ष खूप आवडलेत। पण आम्ही तुमच्यासोबत पण अन्याय नाही करू शकत। माझ्याजवळ एक आयडिया आहे, तुम्ही आमच्यासोबत आमच्या जगामध्ये येऊ शकता का? तुम्ही तिथं आम्हाला द्राक्ष लावायला शिकवा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला खूप सगळे सोन्याचे शिक्के देऊ। सोन्यांची नाणी? हो, आणि पुन्हा आम्ही आमचे द्राक्ष उगवायला शिकून जाऊ। ठीक आहे, मला मंजूर आहे। बलदेवने त्याच्यासोबत द्राक्षाचे काही बी घेतले आणि नंतर पऱ्यांनी एकमेकांचे हात पकडले आणि बलदेवचे आपण आणि काहीतरी मंत्र पुटपुटला। मंत्र पुटपुटताच बलदेवही पऱ्यांसोबत उडू लागला। बलदेव पऱ्यांसोबत ढगांच्या वरती उडू लागला। पऱ्यांनी बलदेवला आकाशाच्या शेतामध्ये घेऊन आल्या। ह्या बागेमध्ये खूपच वेगवेगळे आणि रंगबेरंगी फूल होते। हे तर अद्भुत आहे। बलदेव सगळी बाग पाहून खूप खुश होता। मला तर कळतच नाहीये की मातीशिवाय हे सगळे कसे उगवलेत। हे ढग जादूचे आहेत। हे ढग जमिनीवरच्या मातीसारखेच आहेत। यामध्ये कोणतेही बीज टाकले तरी तेच पृथ्वीवरच्या जमिनीसारखेच उगतील। बलदेवने ढगामध्ये काही द्राक्षाचे बी टाकले,
आणि ते बी टाकताच तिथून ते झाड उगवू लागले। काश या धरतीवर सुद्धा अशाच प्रकारे पिकांची लागवड करता आली असती। द्राक्षांच्या वेलींना रोज पाणी द्यायचं असतं आणि त्यात पण यांची तपासणी पण करायची असते की यामध्ये कसले किडे नको लागायला। एक परीने जादू केली आणि त्याच्या समोर एक छोटस ढग आलं। आता हे ढग रोज त्या द्राक्षांना पाणी देईल। पृथ्वीवरती झाडांना किडे लागतात, इथे नाही लागणार। इथे माती नाही आहे ना? हा, ते तर मी विसरलोच होतो। आता आपल्याला काय करावं लागेल? काही नाही, योग्य वेळेवर पाणी आणि खतांचा वापर केल्याने हे रोप आपोआपच द्राक्ष उगवतील। बलदेव बोलतच होता तोपर्यंत त्याच्या समोरच्या झाडाला एक द्राक्षाचा घड दिसू लागला। ते पाहताच पऱ्या खूप आनंदी झाल्या। ए ते बघा, तिथे द्राक्षाचा घड लागला। आता आपल्याला पृथ्वीवरती जायची काहीच गरज नाही। स्वादिष्ट द्राक्ष, आता आपण त्याला आपल्या ढगांवरती उगवूयात। तुमचे खूप खूप आभार। हो, परीने परत एकदा जादू केली आणि बलदेवच्या हातामध्ये एक खूप मोठा माठ आला। या माठामध्ये सोन्याचे शिक्के होते। एवढे सगळे सोन्याचे शिक्के बघून बलदेवचे डोळे उघडे ते उघडेच राहिले। आम्हाला जेव्हा तुमची गरज असेल आम्ही परत तुम्हाला एकदा भेटायला येऊ। हो हो, परीने जादू केली आणि बलदेव परीलोक पासून गायब झाला। तो परत त्याच द्राक्षाच्या शेतात होता आणि त्याच्या हातामध्ये तो माठ होता। बलदेव तो माठ घेऊन त्याच्या घरी गेला। एवढे सगळे सोन्याचे शिक्के हे कुठे मिळाले तुम्हाला? आकाशात शेती करण्यासाठी परींनी दिलेले आहे। परिया? बलदेवने त्याच्या परिवाराला सगळा किस्सा सांगितला। तुमच्या या दोन्ही गोष्टींवरती मला अजिबात विश्वास नाहीये। पहिली की आपण श्रीमंत झालो आणि दुसरी ही की ढगांवरती पण शेती असते। आता तुला विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा, पण हे सगळं खरंय। बलदेवने मोठं एक घर खरेदी केलं आणि एक स्वतःची जमीनही खरेदी केली। या जमिनीवरती पण त्यांनी स्वतःची द्राक्षाची शेती चालू केली आणि आता त्याला पैशाची काहीच चिंता नव्हती आणि तो पऱ्यांचा खूप आभारी होता। ढगांवरती शेती करण्याने त्याचं नशीबच बदलून गेलं। या मी तुम्हा तिघांचीच वाट बघत होतो। मला खूप दुःखाने म्हणावं लागत आहे की आपली कंपनी खूप मोठ्या घाट्यामध्ये चालली आहे, यामुळे आम्हाला वर्कर्स कमी करावे लागत आहेत। तुम्हा तिघांनीहीच या कंपनीची खूप मोठी साथ दिली आहे, पण मला खूप दुःखाने म्हणावं लागत आहे, मला तुम्हा तिघांनाही या कंपनीतून काढावं लागणार आहे, कारण घाट्यामध्ये मी आणखीन वर्कर्सला नाही ठेवू शकत। पण सर, यावेळी आम्ही कुठे जाणार आहोत? आता तर मार्केटमध्ये सुद्धा काम नाही आहे आणि तुम्ही खूप महिन्यापासून आम्हाला सॅलरी पण दिली नाही आहे आणि मला तर माझ्या मुलीचं ऑपरेशनसुद्धा करायचं आहे। माझ्याकडे तर पैसेसुद्धा नाही आहे। जर तुम्ही मला जॉबवरनं काढून टाकाल तर मी माझ्या मुलीचं ऑपरेशन कसं करू शकणार? सर, माझी तर एक आंधळी आई आहे, मी तिला कसं सांगणार की मला नोकरीवरून काढून टाकलंय? मी तुम्हा तिघांच्या दुःखांना समजू शकतो, पण माझ्या हातात आता काहीच नाही आहे। मला तुम्हा तिघांना नोकरीवरून काढावंच लागणार आहे, मला माफ करा। तिन्ही मित्र परेशान होऊन ऑफिसमधून निघून तर जातात, पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांना करायचं काय आहे। ते तिघही आपापल्या घरी पोहोचतात आणि उदास होऊन बसतात। परत एका संध्याकाळी भेटण्याचा प्लॅन बनवतात। असं हातावर हात ठेवून काहीच होणार नाहीये। आपण तिघही बेरोजगार आहोत, यावेळी आपल्याला तिघांनाही नोकरी शोधावी लागणार आहे। खूप दिवसांपर्यंत तर आपण आपल्या घरवाल्यांसोबत सुद्धा खोटं नाही बोलू शकत। त्यांची डोळे आपल्याकडे टकटकी ठेवून बघत असतात की आपण केव्हा त्यांना पैसे देणार आणि ते घर वगैरे चालवणार। आता माझ्याकडनं सुद्धा माझ्या घराची हालत बघणं होत नाही। चला सोबतच आपण नोकरी शोधूया। तिघ जण नोकरीच्या शोधामध्ये एका गावामध्ये पोहोचतात जिथं पाण्याची कोणती सुविधा नसते। अरे, हे गाव तर खूपच मागासलेलं वाटतंय। विचार करता करता हे आपण कुठे आलोय? या गावातले लोक खूप परेशान वाटतायत, वाटतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे। चला आपण या म्हाताऱ्याला विचारूया। तिघ जण जाऊन त्या व्यक्तीला विचारतात आणि तो व्यक्ती सांगतो, या गावामध्ये खूप वर्षापासून पाऊस नाही पडलाय, ज्यामुळे इथे अकाल पडण्याची आशंका आहे। आम्ही या गावामध्ये पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसत आहे, पण इथे ढग येतात, हवेमध्ये उडून निघून जातात,
जसं काही आम्हाला चिडवत आहे, पण शहरात तर पाऊस पडतोय, पण आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा? मग या गावामध्ये का नाही होत आहे? आता तर पाऊस केव्हा पण पडतो, पण ती पण खूप कमी वेळेसाठी. आपल्याला याचा कुठला तरी उपाय शोधावाच लागणार आहे. तिघ जण एकत्र विचार करतात आणि पूर्ण गावामध्ये बघतात, तर तिथं कोणतीच विहीर नसते, नाही कोणता तलाव. त्यांना समजून जात कि नक्की त्रास काय आहे. या गावात ना विहीर आहे ना तलाव. या गावातले लोक पाण्याचा अपव्यय करतात, त्यांना साठवून नाही ठेवत, ज्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. आपल्याला यांची मदत करायला पाहिजे. तसं पण आपल्याकडे एखादा कामधंदा तर नाही आहे, तुला म्हणायचं काय आहे? बघ, गोष्ट ही आहे की या गावामध्ये आपल्याला विहीर आणि तलाव खोदायला पाहिजे, ज्यामुळे जेव्हा पण पाऊस पडेल त्यामुळे पाणी साठवून राहील. हो, तू खरा बोलतोय. आपल्याला या लोकांच्या कामी यायला पाहिजे आणि यांना पाण्याची आवश्यकता सुद्धा सांगायला पाहिजे. तिघ जण काम करू लागतात. जेव्हा लोक येऊन त्यांना विचारतात, तर ते पाण्याचं महत्व सांगतात आणि त्यांचं बोलणं ऐकून सगळे लोक उत्स्फूर्तपणे त्यांची मदत करतात. या विहिरी आणि तलावांना खोदण्यात काय फायदा आहे जेव्हा पाऊसच नाही पडत आहे? फालतूच तुम्ही मेहनत करत आहात. बघाल, एक दिवस हा तलाव आणि विहीर नक्कीच भरणार, हा माझा विश्वास आहे. हे सगळं एक ढग बघत होत आणि तो ते बघून खूप आनंदी झाला. जेव्हा एक दिवस ते तिघ एका झाडाखाली बसले होते, तेव्हा तो त्यांच्या जवळ आला आणि बोलला, मी तुमच्या प्रयासाने खूप खुश आहे. या गावातले लोक पाण्याची कदर नाही करत आणि फालतूच पाणी वेस्ट करत राहायचे, यामुळे मी या गावामध्ये बरसणं सोडून दिलं होतं. पण तुमच्या मेहनतीनं मी खूप खुश आहे आणि तुम्हाला हे तीन आभाळ देणार आहोत. या आभाळांचं आम्ही काय करणार आहे? हे आमच्या काय कामाचे? यांना पाऊस द्यायचं असेल तर देईल ना? हे आभाळ या गावावर पाऊस पाडेल आणि तलाव आणि विहीर भरून टाकेल. पण तुम्ही या तिन्ही आभाळांचा उपयोग करू शकता. हे जादूचे आभाळ आहेत ज्यावर तुम्ही तुमचं रेस्टॉरंट बनवू शकता, जे तीन वेगवेगळ्या प्रकारचं खाणं आपोआपच बनवून देणार आणि तुमचा रोजगार चालू पडेल. काय खरंच ते तिघही आपोआपच जेवणाचं बनवून देणार? हो, ते कस्टमर्सला आपल्यासोबत वरती घेऊन जाणार. हे रेस्टॉरंट वरती आभाळातच असणार आहे. ढग त्या गावामध्ये पाऊस पाडू लागतो आणि सगळे गावकरी खूप आनंदी होतात आणि त्या तिघांना खूप आशीर्वाद देतात. तुमच्या तिघांच्या मेहनतीमुळे आज खूप वर्षानंतर पाऊस पडला. आम्ही तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार आणि पाण्याची बचत नक्कीच करणार, ज्यामुळे आम्हाला समोर या समस्याचा सामना नाही करावा लागणार. आणि ते तिघ मिळून तीन रेस्टॉरंट तिन्ही ढगांवरती बनवतात, ज्यामध्ये तीन वेगवेगळे प्रकारचं जेवण असायचं. सगळे त्यांच्या ढग असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला यायचे, कारण तिथे खूप चांगलं जेवण बनायचं. सगळेजण त्या ढगावरती चढून जेवण करण्याचा आनंद लुटायचा प्रयत्न करायचे आणि हे बघून तिघही खूप आनंदी होतात. कधी विचार सुद्धा केला नव्हता आभाळांचं रेस्टॉरंट आपल्याकडे असणार. आता आपल्या जवळ वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहे जे कमालीचे चालत आहे. आपल्याला काही करायची गरजच नाही आहे आणि हे आभाळ आपल्या किती कामी आलेत. आपल्याला थोडं पण लोकांची मदत करणं, त्याचा आपल्याला किती फायदा झालाय. आता आपल्याला लोकांची अशाच प्रकारे मदत करायला पाहिजे. जे आपल्याला भेटलंय ते आपल्याला लोकांमध्ये वाटायला पाहिजे आणि जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्यायला पाहिजे. तू एकदम खरं बोलतोय, आपण असंच करणार. आपल्याला आपले परोपकार कधीच विसरायला नाही पाहिजे. ज्या लोकांना आपल्या मदतीची गरज आहे, आपल्याला तिथपर्यंत मदत पोहोचायलाच पाहिजे. तिघ जण सकाळी रेस्टॉरंट चालवायचे आणि रात्री गरिबांमध्ये जेवण वाटायचे, आणि ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाहीये ते त्यांना तिथे राहण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये जागा बनवायचे. ते काही बेरोजगार लोकांनाही रोजगार द्यायचे. याने त्या तिघांना खूप आनंद मिळायचा आणि त्यामुळे ते खूप जास्त कामयाब होऊ लागले.